नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार दिलाय. तसेच नोटाबंदी प्रकरणी विविध उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणींना स्थगिती देत या सर्व याचिका घटनापीठाकडे देण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. केवायसी पूर्ततेनंतरच सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारता येतील असे आदेश देखील आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नोटाबंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरती शुक्रवारी या सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने याबाबत केंद्र सरकारच योग्य निर्णय देईल असं म्हणत आज केंद्र सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता.com.